प्रेज द लॉर्ड, हॅपी लाईफ विथ ऋतूमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आणि रोज रोज काय व्हिडिओ करायचा नेमका प्रश्न पडतो, कारण रोजचा दिवस काय आपल्यासाठी खास नसतो. म्हणजे रोजच्या दिवशी काहीतरी विशेष घडायलाच पाहिजे असं काही नसतं. तर रोजचं आपलं रुटीन आहे, हे खाल्लं ते खाल्लं, हे केलं ते केलं. तर मी सध्या, तुम्हाला माहिती आहे, माझ्या घरी जरा क्लिनिंग सुरू आहे, तर किचनचं काम झालेलं आहे. बाकी होईल, जसं होईल तसं ते तुम्हाला बघायला भेटेलच. तर कपड्यांच्या गडी घालत असताना एक मला खूप माझ्या जुन्या आठवणी, म्हणजे आशूच्या संबंधित, तर प्रत्येक आईला सवय असते की मुलांच्या लहानपणीच्या आठवणी जपून ठेवायच्या. तर अशाच काही आशीची आठवण आहे, आणखी माझ्या बालपणीची, किंवा म्हणजे आणखी काही अशा विशेष आठवणी आहेत, त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आजचा व्हिडिओ हा मिक्सच आहे, तर त्यामध्ये असं विशेष हेच दाखवलं आहे तेच दाखवलं आहे असं काही नाही आहे. त्यामध्ये रेसिपी थोडे थोडे स्नेक पिक म्हणतो आपण, तसं असं मिळून एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा, आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि घंटी वाजवायला. I have four leg but I cannot walk. I have two arm but I cannot walk. I have a back but I cannot bend. Who am I? शशी. असं उत्तर असतं. तर सध्या बेडरूमचा अवतार दाखवते तुम्हाला कसा आहे तो, कारण क्लिनिंग सुरू आहे. मला तितका वेळ भेटत नाही, पण दुपारच्या वेळ हे थोडं घडी वगैरे घालून ठेवलेलं आहे, आणि हे घालता घालता मला एक आठवण भेटली, ती तुमच्याशी शेअर करते. तर आठवण काय आहे दाखवते. तर एक हे आहेत वाळे तोडे, आणि कोल्हापूर साईडचे जे असतील त्यांना माहिती आहे की मुलं जेव्हा लहान असतात तर लहान मुलं जेव्हा चालायला, म्हणजे चालण्याच्या स्टेपमध्ये असतात, तेव्हा त्यांच्या पायामध्ये हे घालतात, म्हणजे ते असे ह्याचा आवाज येतो असा, आणि मग मुलं धुडूधुडूधुडू अशी चालायला लागतात. तर हे अशीच आहे. तर अशी तर आता मोठा झाला आहे, पण त्याच्या लहानपणीच्या अशा आठवणी मी अजून जपून ठेवलेल्या आहेत. तर हे अशूचं पैंजण, जेव्हा अशू लहान होता तेव्हा ही पैंजण. तर कोल्हापूर साईडला मुलं मुलगा असू दे किंवा मुलगी, लहानपणी पैंजण कानामध्ये डुलं आणि हे वाळे तोडे वगैरे कंपल्सरी असतं. तर खूप छान वाटतं. जवळजवळ मला वाटतं एक दोन वर्ष अशीच्या पायामध्ये होतं हे. आणि कोकणातल्या लोकांना हे जरा नवीन आहे, म्हणजे वाळे तोडे वगैरे. पैंजणचं काय मला माहीत नाही, पण वाळे तोडे कोकणात शक्यतो लोकांना माहीत नाही आहे. तर जेव्हा मी तिथे घालायचे तेव्हा त्यांना गंमत वाटायची, वेगळं वाटायचं काहीतरी. तरी ही अशी आठवण आहे. तर तुमच्यापैकी देखील खूप जणांनी अशा काहीतरी आठवणी साठवून ठेवल्या असतील, तर माझ्याशी नक्की शेअर करा. आणखी त्याबरोबर आणखी एक आठवण, तर त्याबरोबर आणखी एक आठवण हे साफसफाई करताना मला भेट. तर ही जुनी अशी पितळ्याची किटली आहे आणि अगदी खूप जड आहे. तर ही माझ्या आजीची आठवण आहे, पप्पांच्या आईची. हे साफ करताना मला भेटलं. तर ही माझ्या पप्पांच्या फॅमिलीतली एक शेवटची आठवण म्हटलं तरी चालेल. खूप साऱ्या आठवणी नाही आहेत माझ्याकडे, तर ही एक आहे. तर हे जे आहे भांडं, ही किटली, ती जवळजवळ मला वाटतं 50 वर्षापूर्वीची आहे. तर याच्यावर नाव तुम्ही बघू शकताय, राजू. तर हे माझ्या काकांचं नाव आहे, पप्पांचे मोठे भाऊ, ते आता या जगामध्ये नाही आहेत. तर त्यांची ही एक आठवण, आणि याच्यावर तारीख पण आहे 6/7 हे 1970 असं काहीतरी आहे, स्पष्ट दिसत नाही आहे, पण त्याच आसपास आहे. तर जवळजवळ 50 वर्षापूर्वीची ही किटली आहे, आणि जुनं ते सोनं म्हणतात तसंच. तर पीठ किती छान फुगले ते बघा, मस्त फर्मेंट झालंय. तर इडली, डोसा, आप्पे हे सर्वासाठी एकच बॅटर लागतं. तर रेसिपी मी डिटेलमध्ये सांगितलेली नाही आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, त्याच्यावरून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर आत्ता मी बनवणार आहे आप्पे.
तर आता मेडिकल बंद करून घरी आलेले आहे. वेळ आहे दुपारची, तर पटापटा जेवणाची तयारी करते. तर आता मी भाजी कट करत आहे. तर भाजीची तयारी तर केलेली आहे, मस्त कटिंग केलेल्या भाज्या जरा वेगळ्या पद्धतीने चिरलेल्या दाखवलेल्या आहेत. कधी कधी ही भारी वाटतं असं काहीतरी आपल्या आपल्यातच काहीतरी करायला. तर इकडे बेसिक तयारी करून घेतलेली आहे. इकडे भातासाठी पाणी ठेवलेलं आहे. तर भात तुम्हाला माहिती आहे मी वाळून करते, म्हणजे वाळलेल्या पद्धतीने भात बनवते. इकडे चवळी शिजवलेली आहे. आता भाजी फोडणं टाकेन, चवळीची आमटी, भात आणि भाकरी. तर जेवताना पण बघूया. भाजी फोडणं टाकताना मध्ये मध्ये दाखवते. तर शेपू भोपळीची मिक्स भाजी आहे आणि आरोग्याच्या दृष्टीने खूप छान आहे, चव पण छान लागते. आणि या दिवसामध्ये भोपळीचा वेल वगैरे भरपूर येतो. तर भोपळी शेपू चवळीची अशी मिक्स भाजी बनवतात, तर खायला पण खूप छान लागते. या आधी देखील तुम्ही व्हिडिओ बघितलेला आहे. तर भोपळीचा वेल म्हणजे अर्थात स्वीटी आमच्या बागेतलीच आहे. तर आम्ही बऱ्याच वेळेस ही भाजी खाल्लेली आहे.